बातमी आहे लांजामधून रत्नागिरी मधून मुंबई गोवा महामार्गावरील अंजनारी पुलाजवळ भीषण अपघात झालेला आहे एलपीजी टँकर पुलाचा कठडा तोडून काजळी नदीमध्ये कोसळलेला आहे एलपीजी टँकर मधून गॅस गळती सुरू झालेली आहे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक त्यामुळे आता ठप्प झालेली आहे अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झालाय अमोल मोरे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील अमोल अमोल काल दुपारी तीन ते चार या दरम्यान हा अपघात झालेला आहे भारत पेट्रोलियम कंपनी जी आहे तिचा हा टँकर आहे आणि हा गोव्याच्या दिशेनं प्रवास करत होता आणि हा जो टँकर आहे तो नदीपात्रामध्ये कोसळलेला आहे साधारणतः चोवीस ते अठ्ठावीस हजार किलो एल पी जी इतका एल पी जी जो आहे तो या टँकरमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि मुख्य गोष्ट अशी आहे की यातलं लिकेज जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत नसलं तरी आत्ता आम्ही ज्या स्पॉटला उभे आहोत त्या ठिकाणी यातल्या जो वास आहे किंवा जो उग्र वास आहे तो काही प्रमाणात का असे ना आपल्याला जाणवतोय अर्थात याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कुठेतरी ठोस अशी माहिती इथल्या प्रवाशांना जिल्हावासियांना देणं अपेक्षित होतं पण त्या प्रमाणात ते झालेलं नाही आहे असं आपण म्हणू शकतो कालपासून एकच दावा केला जातोय की तज्ज्ञांची टीम गोवा आणि उरण या ठिकाणावरून दाखल झालेली आहे ती येणार आहे आणि तिच्या माध्यमातून किंवा तिच्या मदतीनं जो आहे तो या हा जो टँकर आहे अपघातग्रस्त यातला एल पी जी काढून तर दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट केला जाणार आहे किंवा त्यामध्ये ट्रान्स्फर केला जाणार आहे परंतु एकंदरीत कालावधी किती झालेला आहे हे जर आपण पाहिलं तर अद्याप देखील तज्ज्ञांच्या टीमबाबतची देखील कोण कोणतीही ठोस माहिती मिळत नाही आहे प्रकरण यासाठी गंभीर आहे कारण की एल पी जी गॅस आहे एल पी जी गॅसची स्फोटक क्षमता जी आपल्याला सर्वांना ठाऊक आहे आणि अशा वेळेला कुठंतरी हा हलगर्जीपणा होतोय का हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे शिवाय मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती पुणस इथून देवदेव पुणस काजरघाटी रत्नागिरी अशी वळवण्यात आलेली आहे दुसरा मार्ग जो आहे तो शिपोशी पाली दाभोळे अशा मार्ग तुम्ही मुंबईच्या दिशेनं किंवा तोच प्रवास जो आहे तुमचा तो गोव्याच्या दिशेनं तुम्हाला करता येणार आहे पण पंधरा तासापेक्ष देखील जास्त कालावधी गेलेला आहे मुंबई गोवा महामार्ग ठप्प आहे अद्याप किती वेळ लागेल हे सांगता येणार नाहीये अमोल निश्चित आणि ही गंभीर बाब आहे की पंधरा तासांपासून एवढा रहदारीचा हा रस्ता बंद आहे अमोल धन्यवाद दिलेला या संपूर्ण माहितीबद्दल अपडेट घेत राहू तर देवधे पुनस काजार घाटी या मार्गे रत्नागिरी असे हे पर्यायी मार्ग आता खुले करण्यात आलेले आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट